श्रीकांत जी, माझा प्रश्न तुम्हाला, आता तुम्ही एक जोरदार टीकास्त्र उद्धव ठाकरेंवर केलं. शरद पवार पण असं म्हणतायत की ज्या प्रकारे महाराष्ट्राचे मुद्दे सोडून तुम्ही रामचे दर्शन घेण्यासाठी येतात ते योग्य नाही. आता आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो तर तो त्रासच आहे ना. पहिल्या दिवसापासून गणपतीचे दर्शन घेतले, नवरात्रीचे दर्शन घेतले देवीचे, इथे हे हिंदुत्व चालणार नाहीये त्यांना. म्हणून जे आहे ते टीका टिप्पणी जे आहेत या ठिकाणी, आणि मला वाटतं पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत. या शेतकऱ्याच्या मागे जे आहेत हे सरकार खंबीरपणे उभे आहे. इतिहासामध्ये कधी एवढी मदत केली नव्हती शेतकऱ्यांना, तेवढी मदत जी आहे या सरकारने केली. 12,500 कोटी रुपये थेट बँक अकाउंट्समध्ये जे आहे ते शेतकऱ्याचे गेलेले आहेत. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा दुष्काळ येतो किंवा अतिवृष्टी होते तेव्हा सरकारकडून जे आहे ते शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम, पंचनामे करण्याचं काम ह्याच्या अगोदर आपण केलं नाही. याच्या अगोदर फक्त घोषणा केल्या आपण, पोकळ घोषणा, आश्वासनं दिली लोकांना. पण हे सरकार जे आहे हे थेट जे आहे ते ग्राउंड झिरो लेवलला जाऊन आपल्या शेतकऱ्यांना जे आहे ते मदत करण्याचं काम करत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढी संकटं येतील त्या संकटामध्ये शेतकऱ्याबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे ते सरकार नक्की करेल. बाळासाहेबांनी सुरू केली नैसर्गिक युती जी 2.5 वर्षांसाठी तुटली होती, आज पुन्हा एकदा एकत्र दिसते. उपमुख्यमंत्री आले म्हणाले राम राज्य आणण्यासाठी, रामलल्लाचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पोहोचलो इथे. दर्शनासाठी तुम्ही जाताय, जो माहोल पाहताय त्याचं वर्णन कसं करा? मला वाटतं वर्णन तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे ऑलरेडी मीडियानी. गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या प्रकारे आपण मीडियावरती सगळं दाखवत आहे की कशा प्रकारे उत्साह आहे, कशा प्रकारे ट्रेनमध्ये लोकांचा, हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते सकाळी आलेत. आता मी त्यांना स्टेशनवरती जे आहे हे घ्यायला गेलो होतो त्या ठिकाणी, नाशिकवरून असतील किंवा मुंबई ठाणे, आणि हे झोपले नाही, आराम नाही केला. यांच्यामध्ये इतका उत्साह आत्ता देखील आहे, आम्ही पण झोपलो नाही. आमच्या चेहऱ्यावरती बघून वाटतो का एक वेगळा उत्साह संचारलेला आहे, सैनिकांमध्ये वेगळा जोश आहे. याच्या अगोदर देखील हे लोक आले होते इकडे, पण तो जोश नव्हता, कारण की त्यावेळेस जे आहे हे हिंदुत्व दाखवण्यासाठी या ठिकाणी होते. या सगळ्या फॉर्मॅलिटीज अगोदर आपण करत होतो, पण आज खऱ्या अर्थाने जे आहे आज रामलल्याचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि सगळे सैनिक या ठिकाणी उत्साही आहेत, सगळे सैनिक उत्साह आहेत. श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांना रिसीव्ह करण्यासाठी आलेत, आणि प्रचंड गर्दी या विमान